मालेगाव तालुक्यातील कळवड येथे प्रभू श्रीराम लक्ष्मण माता सीता यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने श्रीराम मंदिर येथे 3.5 दिवसांच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 13 एप्रिल रोजी सकाळी गावात मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री 9 वाजता हरिभक्तपरायण मशिंद्र महाराज वाडी भोकरकर यांचे कीर्तन सेवा झाली. 14 एप्रिल रोजी हरिभक्तपरायण सागर महाराज कन्नडकर यांची कीर्तन सेवा झाली. 15 एप्रिल रोजी हरिभक्तपरायण वैष्णवी दिदी कपडणेकर यांची कीर्तन सेवा झाली. 16 एप्रिल रोजी हरिभक्तपरायण संजय महाराज चोंडी जळगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली व महाप्रसाद देण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ व भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी परमेश्वर मरसाळे, कळवाडी. रामकृष्ण हरी. आपल्या या कळवाडी गावामध्ये प्रभू राम निमित्ताने, प्राणप्रतिष्ठा निमित्ताने जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला, अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केले. आपल्या गावातील भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ व आजूबाजू गावातील आलेले सर्व भजनी मंडळ यांचे मनापासून मी प्रथमतः आभार मानतो. कार्यक्रमाला जी सर्वांनी जी साथ दिली, अतिशय चांगल्या पद्धतीने दिली आणि कुठलंही न गालबोटलं न लागता या ठिकाणी कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. बस आमच्या या कळवडी गावामध्ये श्री रामचंद्र भगवान यांचे लक्ष्मणजी सीतामय्या तिघांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा हे बराच सोहळा हे बऱ्याच दिवसापासून जुने झालेले होते. परंतु सर्व गावकऱ्यांनी ह्या मूर्तीचं नवीन विराजमान केलं. त्याचप्रमाणे सर्व गावातील भजनी मंडळ 3.5 दिवसाचा सप्ताह आयोजित करण्यात आला. ते पहिल्या दिवसाची सेवा मच्छिंद्र महाराज वाडी भोकरकर, दुसऱ्या दिवसाची सेवा सागर महाराज कन्नडकर व तिसऱ्या दिवसाची सेवा वैष्णवी दिदी कापणेकर व 4थ्या दिवशी काल्याच्या कीर्तनात संजय महाराज बडवे यांनी अगदी आनंदात सर्व गावावर मिळून कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. सर्वांचं सहकार्य, महिला भजनी मंडळ, गावातील आजी माजी सरपंच सर्वांच्या उपस्थितीने, गावातील मंदिर, जे काही गावात सप्ताचं भंडारा वगैरे जेवण असेल सर्व रीतीने पार पाडण्यात आले. एवढे बोलून माझे शब्द. गावामध्ये एक धार्मिक कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमाला म्हणजे ह्या ज्या मूर्त्या होत्या श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मी अगदी 1.5 वर्षाची होती तेव्हापासनं बसवलेल्या होत्या रामेच्छा भावांनी. पण त्या खूप जीर्ण झाल्या होत्या. प्रत्येक वेळी दर्शन घेताना वाईट वाटत होतं की या मूर्त्यांचा जीर्णोद्धार व्हावा आणि हा माझा जो मनोरथ होता हा मनोरथ, ही माझी इच्छा ग्रामस्थांनी, माझ्या भाच्यांनी, भावांनी सगळ्यांनी लक्षात घेऊन सगळ्यांनी गावाच्या मदतीने हा मोठा सोहळा, नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा खूप छान पद्धतीने 5 दिवस झाले पार पाडला आणि आज मोठ्या आनंदाने महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. हा सगळा सोहळा पाहून मला एक माहेरवासीन म्हणून खूप खूप आनंद झाला. मी सर्व कळवाडीकर ग्रामवासियांना धन्यवाद देते. आज इथे आपल्या या कळवाडी येथील श्रीराम, प्रभू श्रीरामाच्या मंदिरात राम लक्ष्मण आणि सीतामाता या तिन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठान सोहळा संपन्न झालेला आहे. पूर्वी ज्यावेळेस या मूर्ती आपण स्थापन केलेल्या होत्या त्यावेळेस आम्हालाच काय, पण आमचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांनाही आठवत नव्हते की पूर्वी ही प्राणप्रतिष्ठापना कधी झाली होती आणि या मंदिराची स्थापना किंवा या मंदिराचं काय सगळं स्वर्गवासी राम इच्छा बाबा एवढं नाव आम्हाला माहिती आहे आणि त्यांनी हे सगळं काही घडून आणलेलं आहे, केलेलं आहे. तदनंतर या मूर्तींचे जास्त दिवस झाल्यामुळे जीत झालेली होती तर हे बदलणं गरजेचं होतं असं संत महात्मे व ब्राह्मण यांच्याकडून आम्हाला पाहिलं असता माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर गावाने ठरवलं की आता आपण ह्या मूर्तीची नवीन स्थापना केली पाहिजे सर्व मूर्तींची, आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे सर्व गावाने याच्यात भाग घेतला आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला. यासाठी 3.5 दिवसाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी स्नेहभोजन म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम आमच्या येथील
गावातील या गावाची एक कन्या लेख नाव कलाबाई, हां कलाबाई म्हणजे आत्या म्हणतात आमच्या, तर त्या वडिलांच्या आत्या आहेत, तर या आत्यांनी या गावावर खरोखर वेळोवेळी प्रेम दाखवलेलं आहे. ज्या ज्या वेळेस असे काही दान धर्म करण्याची गरज असते त्यावेळेस या आत्याच म्हणतो मी पण आता, तर या आत्या धावून येतात गावासाठी मदत करण्यासाठी आणि धार्मिक कार्यात भाग घेतात. या आत्यांचं मी आमच्या कळवाडी ग्रामस्थ व ग्रामपालिका सोसायटी या सर्वांतर्फे आत्यांचा ऋणी आहे. आत्यांचे आम्ही सर्वांमार्फत आभार मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या वातावरणात पार पडलेला आहे यासाठी सर्वच ग्रामस्थांनी सहकार्य केलं, भजनी मंडळांनी सहकार्य केलं, याबरोबर याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय श्रीराम.